राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. हे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एकही प्रकल्प बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विकास कामाला कुठेही स्थगिती दिलेली नाही त्याची साहजिकच आहे. माहिती घेणं गरजेचं आहे. पूर्ण राज्यभर विकास कामं जी चालू असतील किंवा आहेत त्यांना कुठेही स्थगिती दिलेली नाही. त्यांची गती कशी वाढवता येईल, आणखीन विविध कामं जी आमच्या आम्हाला करायची आहेत ती त्याच्यात कशी सामावून घेता येईल ह्या सगळ्याचा विचार आम्ही करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय आत्ता येऊन आपल्याकडे भाष्य करतील. महाराष्ट्र मे जो सारे इन्फ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट चालू है उनको गति देने के बारे में हमने आज विचार विमर्श किया. सारे प्रोजेक्ट्स के बारे में रिव्यू करने की आज मीटिंग थी और ये सारे रिव्यू में हम ये देख रहे हैं ये प्रोजेक्ट और गति से आगे कैसे बढ़े. और इसीलिए कोई महाराष्ट्र में प्रोजेक्ट हम बंद करने वाले नहीं है बल्कि ये प्रोजेक्ट जल्द से जल्द पूरे कैसे करें इसके बारे में हम कोशिश करने वाले हैं.